नमस्कार स्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चिली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी या ठिकाणी एक वाटी स्वीट कॉर्न बॉईल करून घेणार आहे तर हे आपल्याला चार ते पाच मिनिट चांगले बॉईल करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला पाच मिनटे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की स्वीटकॉर्नचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता आपण हे एका गाळणीवरती निथळून घेणार आहोत बाकीची तयारी होईपर्यंत कॉर्न डीप फ्राय करून घेण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल तापवत ठेवणार आहोत तर गॅसची फ्लेम या ठिकाणी मिडीयम टू लोच ठेवायची आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला हे तेल तापवून घ्यायचं आहे चाळणीमध्ये निथळून घेतलेले स्वीटकॉर्न एका पसरट ताटामध्ये टाकायचे आहेत आता यामध्ये एक टेबलस्पून तांदळाचे पीठ एक टेबल स्पून कॉर्नफ्लार आणि एक टेबल स्पून मैदा ॲड करायचा आहे यामध्ये आता अर्धा टी स्पून लाल मिरची पावडर ॲड करायची आहे स्वीटकॉर्न बॉईल करते वेळी आपण यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं आवश्यकता असेल तर या ठिकाणी थोडंसं मीठ ॲड केलं तरीही चालेल आता हे सर्व दोन चमच्याच्या मदतीने चांगलं एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे टाकलेले पीठ हे स्वीटकॉर्नला चांगल्या पद्धतीनं कोट होणार नाहीत यासाठी आपल्याला यावरती थोडा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे तर या ठिकाणी जवळजवळ एक ते दोन चमचे पाणी या ठिकाणी मी वापरलेलं आहे थोडं थोडं पाणी ऍड करून हे चांगलं आपण स्वीटकॉर्नला कोट करून घेणार आहोत स्वीटकॉर्न क्रिस्पी आणि क्रंची होण्यासाठी आपण ज्या पिठांचा या ठिकाणी वापर केलेला होता तर ते कॉर्नला चांगल्या पद्धतीनं कोट झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ताटामध्ये थोडंही पीठ शिल्लक राहिलेलं नाही परंतु जर करतेवेळी थोडंफार पीठ जर ताटामध्ये शिल्लक राहिलं असेल तर हे सर्व कॉर्न एका चाळणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामधलं एक्स्ट्राचं पीठ चाळून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एक ते दोन चमचे पाण्याचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे तर ताटामध्ये जास्तीचं पीठ शिल्लक राहिलेलं नाही तरीही आपण गाळणीने जे काय थोडंफार पीठ शिल्लक राहिलेलं असेल तर ते चाळून घेऊयात एकीकडे आपण कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं होतं तर आपण आता स्वीटकॉर्न फ्राय करून घेणार आहोत हे स्वीटकॉन आपण दोन बॅचेसमध्ये फ्राय करून घेणार आहोत तर पहिली बॅच मी तेलामध्ये टाकलेली आहे स्वीटकॉर्न फ्राय करतेवेळी आपल्याला अशा पद्धतीनं वरती एक झाकण धरायचं आहे ज्यामुळे जर स्वीटकॉर्न काही तेलामध्ये फुटले पॉप झाले तर ते आपल्या अंगावरती उडणार नाही त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला झाकण कढईवरती कंटिन्युअस ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे आणि चार ते पाच मिनिट आपल्याला हे स्वीटकॉर्न फ्राय करून घ्यायचे आहेत हे स्वीटकॉर्न आपण दोन वेळा फ्राय करणार आहोत म्हणजे ते जास्त क्रिस्पी बनतील तर पहिले बॅच आपण फ्राय करून घेतलेली आहे आता ती आपण तेलातून काढून घेणार आहोत आणि दुसरे स्वीटकॉर्न आपण तळून घेणार आहोत ते स्वीटकॉर्न तळून होईपर्यंत आपले पहिल्या बॅचचे स्वीटकॉर्न हे थोडेसे थंड होतील आणि यानंतर आपण ते पुन्हा एकदा डीप फ्राय करून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं जर दोनदा तुम्ही स्वीटकॉर्न फ्राय करून घेतले तर ते अतिशय क्रंची आणि क्रिस्पी बनतील आणि थोडं जास्त वेळ त्याच्यामध्ये क्रंचीनेच राहील तर हे पहा या ठिकाणी मी दोनही स्वीट कॉर्न दोनदा चांगल्या पद्धतीनं तेलामध्ये डीप फ्राय करून घेतलेले आहेत आता हे दोनदा फ्राय केल्यामुळे हे अतिशय जास्त क्रिस्पी बनलेले आहेत आपण हे पेपरवरती काढून घेऊयात आणि पुढची तयारी करूयात सेम त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेले आहे यामध्ये एक टीस्पून बारीक चिरलेलं आलं एक टीस्पून बारीक चिरलेला लसूण तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे यासोबतच एक मीडियम साईजचा कांदा त्याचा अर्धा भाग घेऊन मी चांगला बारीक कट करून घेतलेला आहे हा बारीक चिरलेला कांदाही हाय फ्लेमवरती आपल्याला फ्राय करायचा आहे सोबतच अर्धी शिमला मिरची ही बारीक चिरून घेतलेली आहे हे सर्व मसाले आपल्याला हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत सोबतच आपण काही सॉसेस यामध्ये ॲड करणार आहोत तर या ठिकाणी मी एक स्पून शेजवान चटणी एक स्पून टोमॅटो केचप एक स्पून सोया सॉस एक स्पून ग्रीन चिली सॉस आणि एक टी स्पून रेड चिली सॉस ॲड केलेलं आहे हे सर्व सॉसेस आपण चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत हे जळू नयेत याकरता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत दोन ते तीन स्पून पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे सॉसेस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये फ्राईड स्वीटकॉर्न ॲड करायचे आहेत फ्राईड स्वीटकॉर्न ॲड केल्यानंतर हे आपल्याला सॉसेसमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत हे आपल्याला जास्त शिजवण्याची किंवा जास्त मिक्स करण्याची गरज नाही एकदा सॉस स्वीटकॉर्नला कोट झाला तर आपण गॅसची फ्लेम ही बंद करणार आहोत तर या ठिकाणी आपली डिश तयार झालेली आहे गरम गरम तुम्ही हे स्वीटकॉर्न सर्व करा चवीला अतिशय छान लागतात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत